याला अंधकार युग म्हटलं गेलं, कारण मानवानी एकमेकांसोबत भयंकर गोष्टी केल्या. तुम्ही कोणत्या युगात आहात यावरून आकाशीय शरीर किती असेल ते ठरतं. ते अजूनही म्हणतायत हे कलियुग आहे, कारण कृष्णाने सांगितलं की हे कलियुग आहे. पण आपण पुढचा टप्पा कसा तयार करतो किंवा पुढच्या पिढ्या कशा जगतील हे आपल्याकडूनच ठरतं. तर या सगळ्या गोष्टी चालू आहेत की कमीत कमी न्यूज चॅनलवर ते अजूनही म्हणतायत हे कलियुग आहे कलियुग आहे, कारण कृष्णाने सांगितलं की हे कलियुग आहे. कधी 5124 वर्षांपूर्वी, तर तेव्हापासून कलियुगाचा एकत्रित पैलू जो 2592 वर्ष असतो तो संपलाय, आणि द्वापारचा सुद्धा 2592 वर्षांचा आहे. 2082 साली पूर्ण होईल, याचा अर्थ आणखी 58 वर्ष. जवळपास 60 वर्ष. जर तुम्ही आणखी 60 वर्ष जगलात तर तुम्ही त्रेतायुग पाहाल. म्हणजे असं नाहीये की एके दिवशी हे त्रेता होईल. पहा, जेव्हा आपण हिवाळा म्हणतो याचा अर्थ असा नाही की एके दिवशी अचानक हिवाळा आलाय, तो येत असतो. उन्हाळा असं नाही की एक दिवस अचानक उन्हाळा आला, तो हळूहळू येतो. म्हणून तुम्ही ज्याला युग म्हणता तो एक मोठा ऋतू आहे, एक मोठा ऋतुकाळ. या ऋतूंमध्ये हिवाळ्यात झाडं एक प्रकारे आहेत, प्राणी एक प्रकारे आहेत, वसंत ऋतूमध्ये ते वेगळ्या प्रकारे असतात, उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारे असतात. त्याचप्रमाणे या ग्रहावरचं जीवन वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असेल, कारण हे एक मोठं ऋतुचक्र आहे. तर कलीचा काळ असा आहे की जेव्हा आपण लंबवर्तुळाकार चक्राच्या सर्वात लांबच्या बिंदूवर असतो, त्यामुळे याकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहा, आपल्या 5 शरीरांपैकी किंवा शरीराच्या 5 थरांपैकी जे आपण धारण केलंय, विशेषत मानवाच्या संदर्भात भौतिक शरीर किंवा अन्नमय कोश, मानसिक शरीर किंवा मनोमय कोश, ऊर्जा शरीर किंवा प्राणमय कोश आणि विज्ञानमय कोश किंवा आकाशीय शरीर. प्रश्न नेहमीच याबाबत आहे की तुमच्याकडे किती अन्नमय कोश आहे, तुमचा अन्नमय कोश किती प्रभावी आहे, किंवा तुमचा मनोमय कोश किती प्रभावी आहे, किंवा तुमचा आकाशीय किंवा विज्ञानमय कोश किती प्रभावी आहे, त्यानुसार तुम्ही कार्य कराल. तर हे ऋतू एका प्रकारे ते ठरवतात. या 4 ऋतूंमध्ये आपण हे पाहू शकतो की या देशात इथे 11 डिग्री अक्षांशावर, हे कदाचित तितकं तुमच्या लक्षात येणार नाही पण ते आहे, त्यांच्या हे लक्षात आलं म्हणून तामिळनाडूमध्ये मार्गशीर्ष महिना आणि माघ महिना आहे. आणि बरं का, माफ करा, देशभरात सर्वत्र सगळेजण त्या महिन्याला कमी उत्साहाचा महिना म्हणून ओळखतात, आणि म्हणून लोक स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी काही गोष्टी करतात. पण जर तुम्ही समशीतोष्ण देशांमध्ये जाल तर लक्षणीय फरक असतो. हिवाळ्यातली परिस्थिती आणि वसंत ऋतूच्या परिस्थितीत विलक्षण फरक असतो. तुमचा विश्वास बसणार नाही की तुम्ही त्याच जगात आहात. जर तुम्ही हिवाळ्यात बाहेर गेलात तर सगळं काही जणू जगाचा अंत असल्यासारखं वाटतं. वसंत ऋतू आला की बूम, सारं काही परत येतं. किमान गोलार्धाच्या या भागात किंवा गोलार्धाच्या उत्तरेकडच्या अर्ध्या भागात हे असं आहे, ते दक्षिण गोलार्धात उलटे पण त्याच गोष्टी घडतात. तर याचप्रमाणे या महाचक्रात देखील असंच घडतं. पण मनुष्याच्या बाबतीत तुमचं भौतिक शरीर प्रबळ आहे की मानसिक शरीर प्रबळ आहे, की प्राणमय शरीर प्रबळ आहे, की विज्ञानमय शरीर प्रबळ आहे, हे यावर अवलंबून असतं. की हे नियमित वार्षिक चक्र हे सुद्धा तसेच असतात काही प्रमाणात, पण महाचक्र यातलं बरंच काही ठरवतं. तुम्ही कोणत्या युगात आहात यावरून आकाशीय शरीर किती असेल हे ठरतं. याचा अर्थ असा नाही की हा निर्णायक घटक पूर्णपणे हे पूर्णपणे ठरवत नाही, तो एक प्रभाव आहे. तुम्ही कोणत्याही युगात असून अगदी मस्त असू शकता, तुम्ही कोणत्याही युगात असून गोंधळात असू शकता. याचा अनुभव या सगळ्याचा, हे तुम्ही चांगले आहात की वाईट हा प्रश्न नाहीये. किंवा तुम्ही लोक असं म्हणतायत की पहा, ज्या क्षणी तुमच्याकडे पूर्वग्रह असतो
एखाद्या गोष्टीबद्दल कोणीतरी पापी बनतो आणि कोणीतरी संत होतो, हे कसं घडतं? तुम्ही काही तत्व ठरवता. जर कुणी त्याप्रमाणे जगू शकत नसेल तर तो पापी बनतो. कुणी त्याप्रमाणे जगला की संत होतो. पण ही तत्व त्या त्या जागेनुसार, काळानुसार, वेळेनुसार बदलत राहतात. ती बदलत असतात. पण ही महत्वाची गोष्ट नाहीये. महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे की इथे बसल्या बसल्या आपण जसे आहोत हा आपण स्वतःच्या आज जे काही करत आहोत त्याचा परिणाम आहे. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण स्वतःमध्ये जे काही करत आहोत ते जागरूकपणे घडतंय की नकळतपणे. जर आपण ते जागरूकपणे करत असलो तर त्याचा परिणाम आपल्याला हवा तसाच असेल. जर आपण ते नकळतपणे करत असलो तर त्याचा परिणाम काहीही होतो. आणि हा परिणाम कधी कधी खूप वेदनादायी असतो, काही वेळा त्रासदायक ठरतो तुमच्यासाठी, बऱ्याचदा इतरांसाठी. हो ना? तुम्ही वेड्यासारखं वागायला सुरुवात केलीत, तुम्हाला नक्कीच त्रास होईल. पण कदाचित तुमच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल, पण इतरांना खूप त्रास होतो, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. म्हणून हे पैलू पक्के नाहीयेत, पण असा सर्वसाधारण परिणाम आहे. तर कलियुगाच्या दरम्यान जे साधारण 2000 वर्षांपूर्वी आधी संपलं याला अंधार युग म्हटलं गेलं. कारण मानवांनी एकमेकांसोबत भयानक गोष्टी केल्या. आणि त्यांनी फक्त भयंकर गोष्टी केल्या नाहीत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या. याचा अर्थ असा नाही की आपण द्वापार युगात भयानक गोष्टी केल्या नाहीत, आपण तेव्हाही केल्या. पण तरीही ते जगमान्य नव्हतं, किमान आपल्याला माहिती होतं की ते चुकीचं आहे. हा एक मोठा फरक आहे. जर तुम्ही काहीतरी भयंकर करत असाल तर किमान तुम्हाला माहीत हवं की ही गोष्ट करणं योग्य नाही. जर तुम्हाला वाटतंय की असं करणं योग्य आहे, मग ते वेगळं प्रकरण आहे. कारण तिथे सुधारणेला वाव नाही, ती जगाची रीत बनेल जी भूतकाळात तशा प्रकारे होती. अनेक अनेक गोष्टी ज्या आपल्याला वाटायच्या की मानवाकडून होणं अशक्य आहे त्या भूतकाळात सामान्यपणे केल्या गेल्या आणि त्या योग्य गोष्टी म्हणून मान्य केल्या गेल्या. तर आपण त्रेतायुगाच्या अगदी जवळ आहोत. आपल्याला त्याची वाट पाहायची गरज नाही. पहा, त्यानं वाट पाहिली नाही, अजून उन्हाळा आला नाही, पण तो आपल्याला आत्ताच घामाघूम करतोय. आपण सुद्धा काळाच्या एक पाऊल पुढे का असू नये? हो ना? म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आधीच्या पिढ्यांनी पायाभरणी केली आहे की नाही त्यावर पुढची पिढी किती उभारणी करेल हे ठरतं, नाही का? हे घरासाठी लागू आहे, हे देशासाठी लागू आहे, हे तुमच्या चेतनेसाठी लागू आहे. लोक किती प्रमाणात पाया भरतील यावरूनच पुढच्या पिढ्या किती करतील हे ठरेल. तर काळाच्या दृष्टीने आपण इथे आहोत. तुम्ही कदाचित तो भव्य महाल पाहू शकणार नाही जो यावर बांधला जाईल, पण कमीत कमी तुम्ही पाया तरी घातलाय आणि कदाचित तुम्ही छोटी खोली बांधलीय आणि त्याचा आनंद सुद्धा घेतलाय. महालाचा छोटासा भाग ज्याची आपण सुरुवात केली अनेक प्रकारे. असे अनेक लोक आहेत जे पसरवतायत, जीवन दिवसेंदिवस वाईट होत चाललंय, जीवन दिवसेंदिवस वाईट होत चाललंय. पण कृपया जरा याकडे पहा, 500 वर्षांआधी लोक इथे कसं जगले, सध्या आपण कसे जगतोय. सगळं काही जास्त चांगलं आहे ना? सर्व काही, विशेषतः महिला. तुम्ही मोठ्यांनी हो म्हणायला हवं, कारण या धरतीवरच्या स्त्रियांसाठी जीवन इतकं चांगलं कधीच नव्हतं, जगात सगळीकडेच. तर आपण पुढचा टप्पा कसा तयार करतो ते आपल्या हातात आहे. आपण असे आहोत कारण कोणीतरी मूलभूत पायाभरणी केली म्हणून आपण आज इथवर आलोय. पण या पुढची पायरी आपण कशी तयार करतो किंवा पुढच्या पिढ्या कशा जगतील हे आपल्याकडूनच ठरतं. तर या अशा काळात, जेव्हा मी अशा काळात म्हणतोय, जेव्हा आपण एका युगातून दुसऱ्या युगात चाललोय, जेव्हा ऋतू बदलतो, हिवाळ्याकडून वसंताकडे आपण फुलण्यासाठी तयार असलं पाहिजे. हो ना? अनेक प्रकारे आपण ज्या काळात आहोत तो खूप महत्वाचा आहे. कारण
मी कदाचित तो बघणार नाही, मी तो पाहायला नसेन, पण तुमच्यातले अनेक तरुण हे पाहतील की आपण द्वापर युगाकडून त्रेतायुगाकडे चाललोय.